संजय राऊतवर 3 खटले आत्तापर्यंत, पत्राचाळ 12 कोटी घोटाळा, स्वप्ना पाटकर मोडेस्टी एका महिलांशी दुर्व्यवहार गैरव्यवहार धमक्या देणं, आणि तिसरा प्रोफेसर डॉक्टर मेहदा किरीट सोमय्याचा मानहानीचा खटल्यावर पण गुन्हा दाखल झालेला आहे. शनिवारपासून सुनावणी आहे. अजून पुढे किती गुन्हे दाखल होणार हे तर जे तपास यंत्रणा सांगू शकणार, पण मला आणखीन एक माहीत आहे. वसई विरारचा जो PACL युनिटेड बिल्डर घोटाळा झाला आहे, विदेशात अनेक विदेश वाऱ्या, संजय राऊतांचा दुबईचा त्या हॉटेलातली मीटिंग आगे आगे देखो होता आहे क्या. वो संजय राऊत असो की शरद पवार असो की उद्धव ठाकरे असो, नवाब मलिक असो की अनिल देशमुख असो की संजय पांडे असो, सगळे हीच भाषा वापरायचे. संजय पांडे जेलमध्ये आहेत, शरद पवारचा उजवा हात, नवाब मलिक जेलमध्ये आहेत डावा हात, नवाब मलिक जेलमध्ये आहेत, उजवा हात संजय राऊत गेला आणि डावा हात अनिल परबचं पण आता सरळ आहे. अनिल परबाने अजून त्यांचं जे बेकायदेशीर रिसॉर्ट तोडलं नाही आहे, त्यात पैसा कुठून आला ह्या सगळ्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. आणि दापोली कोर्टात आता अनिल परबवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची जी याचिका आहे ती ॲडमिट झाली आहे. त्याचा फायनल ऑर्डर 17 ऑगस्टला आहे. उद्धव ठाकरे साहेब पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेची दयनीय अवस्था आहे सगळ्या महाराष्ट्राला दिसते. जसं मी सांगितलं किती आमदार आणि खासदार कुठे काय ते एकनाथ शिंदेने उद्धव ठाकरे पाहणार, परंतु स्वतःला शिवसेना म्हणवणारे संजय राऊत आणि माननीय उद्धव ठाकरेजी यांच्याकडील शिवसेनेची अवस्था आपल्या सगळ्यांना दिसतच आहेत. ज्योतिषीकडे जाण्याची गरज नाही. एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, मजबूत सरकार आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र.